झाडाखाली बांधून ठेवलेल्या बैलजोडीच्या अंगावर वीज पडल्याने दोन्ही बैल ठार झाल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील गोंदापूर शेती शिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास पंच्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले आहे रेकी येथील शेतकरी सतीश नामदेवराव शिंदे यांची समृद्धी महामार्गालगत गोंदापूर शिवारात शेती आहे सव्वीस एप्रिल बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने बैलजोडी ही निंबाच्या झाडाखाली बांधून ठेवली होती रात्री बारा वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात सुरुवात झाली यावेळी बैलजोडीच्या अंगावर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सालगडी शेतात पोहोचला तेव्हा सदर घटना त्यांच्या लक्षात आली सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी उमाकांत टोळ यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे एमसीए न्यूज करिता सचिन महाजन हिंगणघाट